नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन अॅग्रिकल्चरमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण बांधावरती नेमकं कोणत्या प्रकारचं तणनाशक मारायचं, त्याचं प्रमाण नेमकं किती घ्यायचं आणि त्याच्यानुसार त्या तणांचं नियंत्रण नेमकं कशा पद्धतीनं होईल या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. जसं की शेतकरी बंधूंनो, आपण हे पाहतोय की आपल्या प्रत्येकाच्या बांधांवरती अशा प्रकारची गवती आणि गोल पानाची भरपूर तण एकदम जास्त प्रमाणामध्ये उगवलेले असतात. तर या तणांसाठीचं आपल्याला नेमकं कोणतं तणनाशक फवारायचं या संदर्भात आज आपण माहिती घेऊया. जसं की शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की आपल्याजवळ हे मिरा एकाहत्तर नावाचं एक्सेल कंपनीचं तणनाशक आहे. आपल्याला कुठल्याही कंपनीची जाहिरात करायची नाहीये, फक्त आपल्याला याच्यामधला घटक म्हणजे याच्यामध्ये ग्लायपोसेट 71% SG हा घटक असतो आणि हा ग्लायपोसेट 71% SG अगर ग्लायपोसेट 41% SL असे घटक असणारा कोणताही तणनाशक आपल्याला या बांधावरती स्प्रे घेण्यासाठी उपयोगाला येतं. शेतकरी बंधूंनो, फक्त याच्यामध्ये नेमकं या तणनाशकांचं प्रमाण कसं घ्यायचं या संदर्भात आज आपण माहिती घेऊया. शेतकरी बंधूंनो, आपण जो 16 लिटरचा एक पाटीवरचा पंप वापरतो, या एका पंपासाठी आपण ही एक पुडी प्रति एक पंपासाठी वापरणार आहोत. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण 2 ओंजळ बारीक मीठ घ्यायचं. बारीक मीठ जर अवेलेबल नसेल तर मग आपण कोणत्याही प्रकारचं सल्फेट, ते मॅग्नेशियम सल्फेट असो अगर अमोनियम सल्फेट अगर युरिया, हे वापरू शकतो. आणि त्याच्यासोबत मध्ये शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या वेळेला ही ग्लायपोसेट नावाची तणनाशक वापरतो, मिरा एकाहत्तर ग्लायसेल ही तणनाशक वापरतो, त्यावेळेला कंपल्सरी लिंबू कापून आपण त्या तणनाशकामध्ये वापरायचं. शेतकरी बंधूंनो, परत एकदा मी आपल्याला सांगतोय की आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवले लिंबू विषयी जे काही आपले गैरसमज आहेत, ऍक्च्युली त्या प्रत्येकातून काही ना काहीतरी आपल्याला त्यांनी पूर्वजांनी आपल्या समज घालून दिलेले आहे. हा लिंबू जर आपण त्या पंपामध्ये पिळून जर टाकला, जसं की आताच्या जस्ट व्हिडिओमध्ये आपण पाहतोच आहोत, तर त्याच्याद्वारे पाण्याचा पीएच कंट्रोल करायचं काम केलं जातं. जसं की आपल्याला माहितच आहे की आपण मिरा एखादा ज्यावेळी फोडतो त्यावेळेला त्याच्यामधून शेवाळ्यासारखं तणनाशक पडतं, तर त्या तणनाशकामध्ये जर आपण लिंबू पिळला, त्याच्यामध्ये 2 ओंजळ मीठ टाकलं, अगर त्याच्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट 1 ओंजळ किंवा मॅग्नेशियम सल्फेट 1 ओंजळ किंवा युरिया 2 ओंजळ, जसं की शेतकरी बंधूंना आपण हे पाहतोय तण, परंतु जे काही आपण आता तणनाशक मारलेलं आहे त्यामुळं फक्त अर्ध्या तासाच्या आत म्हणजे जास्तीत जास्त 30 मिनिटांच्या आत हे तण पेंगळून पडणार आहे. आणि एकाच दिवसात म्हणजे उद्या तरी हे तण पूर्णपणे जळून गेलेलं आपल्याला दिसून येईल. यासाठी तर आपण या तणनाशकांचं हे प्रमाण राखलेलं आहे. आणि सर्व शेतकरी बंधूंनी जर या पद्धतीनं तणनाशकाचा फवारा जर घेतलात तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन मात्र नक्कीच मिळेल याची आम्ही हमी देतो. जर आपल्याला आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98906693 आणि आमची वेबसाईट आहे www.urjaindustries.com. आपल्याला शेतीसंदर्भात कोणतीही काही समस्या असेल तर आपल्या फक्त पिकाचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही आपणाला त्याचं जे काही उत्तर आहे ते अतिशय कमीत कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन आपण कसं काढायचं या मंत्रानेच आणि आपण देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत या प्रेरक भावनेनेच आम्ही काम करत आहोत. आणि आपल्याला शेतीसंदर्भातील कोणतीही काही कधीही अडचण असेल तर आम्हाला कधीही आपण कॉल करू शकता किंवा आमची ऊर्जा इंडस्ट्रीज ही वेबसाईट पाहू शकता. अगर आमच्या चॅनलला आपण लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं तर आपल्याला याच्या पुढे देखील अतिशय नाविन्यपूर्ण आधुनिक शेती तंत्रज्ञान सोपं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या बांधापर्यंत सहज पोच केलं जाईल. नमस्कार.